हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर आज आहे अधिक मासातील पौर्णिमा आणि या पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं, कारण ही पौर्णिमा दर 3 वर्षांनी येत असते. त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करू, ज्या काही सेवा करू, तर त्याचे 100% आणि 100 पटीने फळ आपल्याला मिळत असतं. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असतो, त्याचप्रकारे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते. पौर्णिमेच्या वेळेस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्यांची जे कोणी सेवा करतो किंवा त्यांची आराधना करत असतात तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होत असतात. आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारची आर्थिक अडचण असू नये असं सर्वांनाच वाटत असतं. सर्वांनाच असं वाटत असतं की लक्ष्मी मातेने त्यांचा कृपाशीर्वाद आपल्यावर ठेवावा. अगदी माझ्यापासून तुम्हा सर्वांनाच असं वाटत असतं की आपल्यावरती कोणत्याही प्रकारचं कधी कर्ज होऊ नये किंवा मग कधीच आपल्याला कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण किंवा पैशाची टंचाई ही भासू नये, यासाठी आपण भरपूर काही उपाय करत असतो आणि सेवासुद्धा करत असतो. तर ह्या ज्या काही उपाय आहेत किंवा ह्या ज्या काही सेवा, तर या काही आपण विशिष्ट तिथींना केल्या, म्हणजे जसं की पौर्णिमा, अमावस्या, एकादशी, दिवाळी, दसरा, अशा काही विशिष्ट तिथींना जर आपण या सेवा केल्या आणि उपाय केले तर त्याचे 100% फळ हे आपल्या सर्वांनाच मिळत असतं. आणि त्यासाठीच अतिशय प्रभावी असा आंब्याच्या पानांचा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद तुम्हाला सर्वांना मिळेल. त्याचबरोबर तुमच्या घराला जर काही नजरदोष झालेले असेल किंवा आणि काही दोष झालेले असतील तर ते दूर होतील. आणि ज्यावेळेस आपल्या घरातील दोष दूर होतात तर त्यावेळेस आपल्याला घराची प्रगती ही कोणीच थांबवू शकत नाही. तर आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे, तर कोणती 5 कामं अशी करायची आहेत, तर ती मी तुमच्यासोबत ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहेत. तुम्ही तो व्हिडिओ जर अजून पाहिला असेल तर तो नक्की बघा. तर ही 5 कामं कोणती आहेत, तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आणि आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. मग ते हळदीने किंवा कुंकूने तुम्ही कशाने सुद्धा काढू शकता. त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे, सफेद किंवा जर तुम्ही पांढरी रांगोळी काढली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कलर टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे. किंवा हळदी कुंकूसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, पण सफेद रांगोळी अजिबात काढू नये. तर आपल्याला दर पौर्णिमेला तुम्ही हे करून बघा, म्हणजे या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा हे जे छोटे छोटे उपाय आहेत, तर हे उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करून बघा. तुम्हाला खरंच खूप छान असे रिझल्ट्स बघायला मिळतील, असे हे अत्यंत प्रभावी असे उपाय आहेत. आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आंब्याच्या पानांना किती महत्त्व आहे पूजेमध्ये. आपण आंब्याचे पान यूज करत असतो पूजेमध्ये आणि जर समजा आपल्याकडे नागवेलीचे पाणी नसतील तर आपण त्यावेळेला आंब्याच्या पानांचा हा यूज करत असतो. त्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला जी 5 कामं सांगितलेली आहेत, तर ही कामं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर घरामध्ये आपल्याला विषम संख्यामध्ये, मग तुम्ही 5 म्हणा किंवा 7, 11 अशा कितीही संख्यांमध्ये, पण विषम संख्येमध्ये आपल्याला आंब्याची पाने जी आहेत तर ती आणायची आहेत. आणि ही जी आंब्याची पानं आहेत तर त्याचं आपल्याला एक छानसं तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. असा हा अत्यंत साधा, सोपा आणि सात्विक असा उपाय आहे, तर तो आपल्याला करायचा आहे. तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीप्राप्तीसाठी आंब्याचं तोरण जे आहे तर ते आपल्या घराला पौर्णिमेला असणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण आंब्याचं तोरण हे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आणि तेही पौर्णिमेच्या दिवशी लावत असतो, तर त्यावेळेस माता लक्ष्मी खूप प्रसन्न होत असते. आणि ज्या घरामध्ये आंब्याचं तोरण लावलं जातं तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते. त्या घरातून माता लक्ष्मी ही कधीच काढता पाय घेत नाही. हा उपाय आपल्याला दर पौर्णिमेला करायचा आहे. तुम्ही फक्त वर्षातील ज्या 12 पौर्णिमा येतात तर त्या दिवशी तुम्हाला हा उपाय करून बघा. तुम्हाला खरंच खूप छान असे रिझल्ट्स बघायला मिळतील. आंब्याची पानं कुठेही मिळतात, फक्त आपल्याला आंब्याची पानंच आणायची आहेत आणि त्याचं तोरण आपल्याला बनवायचं आहे. आणि हे जे तोरण आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जांच्या लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. आंब्याच्या पानांच्या मागे सुद्धा एक कथा आहे आणि आता मी तुम्हाला इथे ती सांगत नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या घराच्या दरवाजाला पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण असतं
तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मीची जी बहीण आहे अलक्ष्मी ती कधीच प्रवेश करत नाही. फक्त लक्षात ठेवा, पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेचच त्या आंब्याच्या पानांचं तोरण हे काढून टाकायचं आहे. नाहीतर काही जण काय करतात बघा, की फुलांचं तोरण असो किंवा पानांचं तोरण असो तर ते सुकून जातं, तरी सुद्धा ते तोरण तसंच राहतं. त्यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते. तुम्ही तोरण वगैरे जर काही लावलं असेल मग ते कशाचंही असो तर तुम्ही ते लगेचच सण झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी हे काढून टाकत चाला. तर आज पौर्णिमा आहे आणि आज आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही लावणार आहात ना, तर उद्या काय करायचं आहे, लगेच पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या बुधवारी आपल्याला हे तोरण लगेचच काढून टाकायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या प्रकारचे नकारात्मक ऊर्जा येत नाही. आणि आज पौर्णिमा आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला होईल तेवढा सेवा करा, होईल तेवढे जे मी सांगितलेले आहे ते उपाय करा. कारण आजचा दिवस जो आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे आणि हा दर 3 वर्षानंतर येत असतो. त्यामुळे आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी सेवा आणि उपाय करा. कारण आता डायरेक्टली 3 वर्षानंतर आपल्याला हा असा संयोग बघायला मिळणार आहे किंवा हा अधिक महिना येणार आहे आणि याचं फळ मिळण्याचे चान्सेस हे खूप आहेत आज हे उपाय केल्यामुळे. त्यामुळे आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची खंत राहून जायला नको की अरे चा मी हा उपाय केला असता तर माझं कल्याण झालं असतं किंवा मी आता हा उपाय करत आहे तर माझ्या घराचं नक्कीच कल्याण होणार आहे. अशी पॉझिटिव्ह थिंकिंग ज्यावेळी तुमच्या मनामध्ये येईल तर त्यावेळेस तो उपाय हा प्रत्येक तुमच्यावरती काम करून जातील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण उपाय करतो तर त्याचं फळ हे आपल्याला मिळतंच, किंवा जी काही सेवा आपण करतो तर त्याचं थोडासा वेळ पण लागू शकतो पण त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळतं. त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंगने तुम्ही हा उपाय करून बघा. अत्यंत चांगला, सोपा आणि खूप प्रभावी असा हा उपाय आहे. तर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानांचा विषम संख्येमध्ये तुम्हाला तोरण लावायचं आहे. शक्य होतील तेवढ्या संख्येमध्ये तुम्ही हे आजच्या दिवशी तोरण लावा, तर तुम्हाला याचे खूप छान असे रिझल्ट्स बघायला मिळतील. आणि झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.